नमस्कार अश्विनीस कुकबुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण खमंग आणि कुरकुरीत पालकाची भजी बनवणार आहे ही भजी बनवायला खूप सोपे आणि खायला कुरकुरीत लागतात मस्त तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं पालक घेतला अर्धी जोडी हा पालक मी आधी स्वच्छ धुतलेला त्यानंतर या प्रकारे मोठा चिरून घेतला आहे जास्त बारीक चिरायचा नाही आहे पालक या प्रकारे मोठमोठा चिरायचा आहे आता यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत पण येतो भाज्यांना एक चमचा मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतली ती यामध्ये ॲड करूयात अर्धा चमचा ओवा घेतला आहे याप्रकारे चोळून टाकायचं आहे म्हणजे खूप छान फ्लेवर येतो ओव्याचा सोयपुरतं मीठ टाकूयात आता पालक पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधीच पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला कारण पालकामध्ये पाणी असतं आणि मिठामुळे पण पाणी सुटतं त्यामुळे प्रकारे पालक चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तर मी तर मिक्स करून घेतले आणि तुम्ही बघू शकता पालकामुळे आणि मिठामुळे पाणी सुटलं आहे आणि त्यामुळे छान गोळा तयार झाला आहे तर यामध्ये मला फक्त एक हाच चमचेवर पाणी लागणार आहे आता हळद टाकायची राहिलेली ती टाकून घेऊत आपण आणि फक्त एक चमचा पाणी टाकणार आहे मी त्यामुळे पाणी आधीच टाकायचं नाही आहे पालक व्यवस्थित पिठामध्ये आधी मिक्स करायचा मगच पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे तर मी तर पीठ करून घेतलं आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता घट्टसरच पीठ करायचं आपल्याला आता आपण भजी तळायला घेऊयात तर मी तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं तापल्यावरतीच भजी सोडायचे आहेत आणि भजी या प्रकारे आपल्याला मोकळे मोकळे करून सोडायचे आहेत प्रकारे पसरून सोडायचे आहेत म्हणजे भजी कुरकुरीत होतात छान भजी तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे थोड्या वेळ भजी तळली गेले की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करून भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे या प्रकारे अलटून पलटून आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचेत भजी छान गोल्डन रंग आला पाहिजे तर मी तर मीडियम फ्लेमवरती भजी तळून घेतलेत कलर बघू शकता तुम्ही किती छान आले ते आणि कुरकुरीत दिसतात भजी आपण काढून घ्या प्लेटमध्ये प्रकारेच आपण अजून अभ्यास तळून घेऊयात तर ह्या भाज्यांमध्ये मी बेसन पिठाचा वापर कमी केलाय बेसनपीठ जास्त नाही टाकायचं पालक जास्त झालं पाहिजे म्हणजे भजी जे आहे ते कुरकुरीत होतात आणि भजी लो फ्लेमवरही तळायची नाही येत नाही तर खूप तेल पितात भजी यामध्ये आपण सोड्याचा वापर केला नाही तरी पण कुरकुरीत होतात ही भजी खूप छान आता हे पण भजी आपण आलटून पलटून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तळून झालं तिथं भजी तुम्ही कलर बघू शकता किती छान आलंय ते काढून घेत आपण कोणाला जर पालक खायला आवडत नसेल तर या प्रकारे पालकाची भजी करून खाऊ शकता तुम्ही खूप मस्त लागतात काढून घेतलेत मी भजी तुम्ही बघू शकता एक भजी मी आतलं तोडून दाखवते अरे बघा एकदम क्रिस्पी झालेत भजी आणि खायला पण खूप खमंग लागतात तर नक्की करून बघा आणि ही भाज्यांची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू